आज जर पत्रकार मित्रांनो आपण बघितलं तर कोल्हापूर पण बंद आहे. कोल्हापूर मध्ये देखील कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या बाबतीमध्ये काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या. त्याच्या आधी पण वेगवेगळ्या भागामध्ये मग अहमदनगर असेल किंवा इतर काही वेगवेगळी शहरं असतील त्याच्यामध्ये देखील काही दंगली घडून आणण्यासारखे प्रकार हे होत आहेत आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्था ही अडचणीमध्ये येते. मला एक कळत नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जबाबदारी आहे, पोलीस खात्याची जबाबदारी आहे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की बाबा काय नक्की होत आहे, कोण ह्याच्यामध्ये आहे, काय येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था अडचणीमध्ये आणून कुठं समाजामध्ये अंतर पाडण्याचं काम, तेढ निर्माण करण्याचं काम किंवा द्वेष निर्माण करण्याचं काम असं काही शक्ती जाणीवपूर्वक करतायत का आणि त्याच्यातनं वेगळा काही त्यांना स्वार्थ साधायचा का, अशा प्रकारची चर्चा दबक्या आवाजामध्ये होतीये. आणि म्हणून या ज्या काही घटना अलीकडच्या काळामध्ये अनेक घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल अलीकडं जर खोलात जायचं म्हटलं तर मोबाईल कुणाचे कुठं गेलेले आहेत, व्हॉट्सअपवर काय बातम्या आलेल्या आहेत, कुणी ते व्हायरल केलेले आहे, हे सगळं तपासायचं म्हटलं तर तपासता येतं. पण त्याच्यामध्ये सरकार हे मजबूतीनं ह्या गोष्टीचा छडा आम्हाला लागलाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सरकार मधल्या राज्यकर्त्यांची पण असली पाहिजे आणि पोलीस खात्याच्या काम करणाऱ्या अधिकारी वर्गाची पण असली पाहिजे असं माझं स्पष्ट मत. खर तर कालच पोलिसांना आणि मीडियाला तिथल्या लोकांनी आंदोलन करत असताना सांगितलेलं होतं की आम्ही उद्या कोल्हापूर बंद करणार. वास्तविक त्याच्या आधी पोलिसांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन किंवा अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस शांतता कमिटी असते किंवा काही एनजीओज काम करणारे असतात आणि त्या त्या शहरामध्ये त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जी पोलीस यंत्रणा असते त्यांना कुणाला सगळ्यांना एकत्र घेतल्यानंतर हे आपल्याला नीटपणे हाताळता येईल ही सगळी माहिती तंबूत त्यांच्याकडे असते. फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि सरकारचा त्यांना क्लिअर आदेश असला पाहिजे की हे आम्हाला घडून द्यायचं नाहीये,